दर्शकों जय भीम, मैं चेतना स्वागत करती हूं आपका जय भीम इंडिया न्यूज में। खबरों की ओर बढ़ने से पहले नजर आज की सुर्खियों पर। नांदेड़ से वंचित बहुजन आघाड़ी की ओर से डॉक्टर यशपाल सिंगे ने भरा नामांकन पत्र, जिलाधीश कार्यालय तक निकाली हजारों की संख्या में रैली। बुल्ढाना में भाजपा सेना गठबंधन के उम्मीदवार प्रताप राव यादव ने भारी भीड़ की मौजूदगी में भरा नामांकन। औरंगाबाद लोकासु महाविहार में 21 मार्च से 10 अप्रैल तक सामने प्रशिक्षण शिविर का आयोजन। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से नांदेड़ लोकसभा मतदार संघ के उम्मीदवार डॉक्टर यशपाल भिंगे, इन्होंने हजारों की तादाद में नांदेड़ जिलाधीश कार्यालय में अपना नामांकन पत्र दाखिल किया। शहर के छत्रपति शाहू महाराज, महात्मा फुले आदि महापुरुषों के पुतले को यशपाल भिंगे इनके हाथों माल्यार्पण कर रैली की शुरुआत हुई। रैली में भिक्कू संघ, वंचित बहुजन आघाड़ी MIM के पदाधिकारी सहित महिला बड़ी संख्या में उपस्थित थे। सर्वप्रथम वंचित बहुजन आघाड़ी के हमारे सब नेतागण, कार्यकर्तागण जो बड़ी तादाद में यहाँ पे रैली से हमारा नामांकन दाखिल किए, जिन्होंने जिन्होंने बहुत बड़ी तादाद में यहाँ पे शक्ति प्रदर्शन किया, वह सब हमारे नेतागण और कार्यकर्ताओं का मैं सर्वप्रथम शुक्रिया अदा करता हूँ। मेरी उम्मीदवारी इन सब की उम्मीदवारी है, क्योंकि जिन वंचितों को 70 साल के लोकशाही के प्रवास में कभी प्रतिनिधित्व नहीं मिला, महाराष्ट्र में फुले शाहू अंबेडकर जी का नाम लेने वाले बहुत सारे लोग हैं, नाम लेते हैं सिर्फ, मगर सामान्य लोगों तक, वंचितों का कभी भी सत्ता नहीं जाने देते। ऐसे घरानीशाही के विरुद्ध ये हमारा संघर्ष है। वंचित बहुजन आघाड़ी ये पक्ष बोल के हम नहीं मानते, ये हमारी जन चलवल है, एक मास मूवमेंट है, और हम आज पैदल आए हैं। साधारणतः 3 किलोमीटर से हमारे लोग, हमारे माता, हमारे भगिनी सब पैदल आए हैं, क्योंकि हम वंचित हैं, हम रास्ते से चलते हैं, धूप में तलते हैं, और आज हम वोट करने जा रहे हैं, हम बाबा साहब को वोट करने जा रहे हैं, हम वोट करने जा रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज्य को वोट करने जा रहे हैं। हम अहिल्या देवी होलकर जी के हम अहिल्या देवी होलकर जी के शासन को वोट करने जा रहे हैं। हम मौलाना अबुल कलाम आजाद जी का सपना जो था उनको वोट करने जा रहे हैं, हम भगत सिंह के सपने को खड़ा करने जा रहे हैं, और इसलिए ये बड़ी तादाद में यहाँ पे रैली हुई, जलसा हुआ। मैं सभी का शुक्रिया अदा करता हूँ। हमें बाबा साहब का सपना जो लेके चल रहे हैं बाला साहब और बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, इनका सपना हमें पूरा करना है। बुल्ढाना से भाजपा सेना गठबंधन के उम्मीदवार प्रताप राव जाधव ने अपना नामांकन पत्र भरा। 2019 के लोकसभा चुनाव के मैदान में सांसद प्रताप राव जाधव तीसरी बार उतरे हैं। वही राष्ट्रवादी कांग्रेस व मित्र पक्ष के उम्मीदवार राजेंद्र भिंगे प्रताप राव जाधव को कड़ी टक्कर देंगे। तिसऱ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे।
आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरचे मुद्देच या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे राहणार आहेत. देशासाठी ही निवडणूक होत असल्यामुळं देशाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो, देशामध्ये विकास कुठल्या पार्टी म्हणा किंवा कोणता नेता करू शकतो या दृष्टिकोनातूनच ही निवडणूक होणार आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे खऱ्या अर्थानं या 5 वर्षात त्यांनी दाखवून दिलं की ते एक या देशाचं सक्षमपणानं नेतृत्व करत आहेत आणि निश्चितपणानं सर्व लोकांची भावना आहे की आणखीन पुढची अनेक वर्ष नरेंद्र मोदीसारखाच पंतप्रधान या खुर्चीमध्ये असावा आणि हे राष्ट्रीय मुद्दे घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. विकासाचे मुद्दे आहेत, केंद्र सरकारचा येणारा जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला 5 वर्षात आम्ही किती आणला हे आम्ही लोकांना सांगणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आणखीन मोठमोठे प्रकल्प जसा नदीजोड प्रकल्प आहे की वैनगंगा नदीचं पाणी आपल्या या दुष्काळी जिल्ह्यासाठी नळगंगा पैनगंगा आणि खडकपूर्णामध्ये आणण्याचा आमचा मानस आहे. आज रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. जवळपास केंद्र सरकारचा 5,000 कोटीपेक्षा जास्त निधी केवळ रस्त्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी आपल्या जिल्ह्याला दिलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये कधी केंद्र सरकारचा एवढा निधी मागच्या 60-65 वर्षामध्ये सुद्धा मिळालेला नव्हता. संपूर्ण महाराष्ट्र के बौद्ध धर्म के प्रचार प्रसार का मुख्य केंद्र औरंगाबाद अजंता रोड स्थित लोकातुर महाविहार में 31 मार्च से 10 अप्रैल तक श्रामनेर प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया. इस शिविर का आयोजन नई अंतर्राष्ट्रीय भिक्खु प्रशिक्षण केंद्र की इमारत में किया गया. इस शिविर का मार्गदर्शन लोकातुर चैरिटेबल मिशन के संस्थापक भदंत बोधिपाल महाथेरो करेंगे. साथ ही शिविर का लाभ उठाने का आह्वान भी किया गया. लोकोत्तर महाविहार चौका औरंगाबाद या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय भिक्षू ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने 31 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये सामनेर शिबिर आयोजित केलेलं आहे. हे सामनेर शिबिर विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांना ध्यानामध्ये ठेवून विशेष असं हे सामनेर शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या कालावधीमध्ये सर्व सामनेर या ठिकाणी राहतील आणि धम्मविनयाचं पालन करतील. त्यांना सुत्तपठन, पूजा वंदना आत्तासहित शिकविण्यात येईल. वेळोवेळी प्रवचन होतील. सर्व पंडित भिक्षुगण त्यांना मार्गदर्शन करतील आणि तथागतांचा सद्धम्म अत्यंत जीवनामध्ये महत्त्वाची शिकवण ते स्वतःच्या आचरणामधून अनुभवामधून अनुभवतील आणि आपल्यामध्ये तथागत त्यांचा धम्म आणि तथागतांचा संघ या 3 रत्नाप्रती श्रद्धा विकसित करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतील या उद्देशानेच हे शिबिर आयोजित केलेलं आहे. शिबिराची संख्या ही मर्यादित आहे. आपण लवकरात लवकर ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची असेल त्यांनी नाव नोंदणी करावी. 27 तारखेच्या आत 28 तारखेला 28 मार्चला त्यांचं आलेले जे फॉर्म असतील त्या फॉर्मचं छाटणी होईल आणि ज्यांचे नंबर लागले जातील या शिबिरासाठी त्यांना व्हॉट्सअपवर त्यांच्या मोबाईलवर मेसेज दिला जाईल.
सोमवार को लोकसभा चुनाव के नामांकन भरने की अंतिम तारीख थी। कई दिग्गज नेताओं ने अपने नामांकन दर्ज किए, तो भी भाजपा के प्रत्याशी संजय भाऊ धोत्रे ने अपना नामांकन भरा। इस दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। आज आमचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आठवले गट, आमचे सर्व मित्र पक्ष महायुती, या सर्वांचे नेते, माझे सर्व सहकारी ज्येष्ठ आमदार गोवर्धनजी शर्मा, प्रकाशभाऊ भारसाखळे, रणधीरभाऊ सावरकर, हरीशभाऊ पिंपळे, महापौर विजयभाऊ अग्रवाल, आमदार गोपी किशनजी बाजोरिया, शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख नितीनभाऊ देशमुख, श्रीरंगजी पिंजरकर, आमचे महानगराचे अध्यक्ष किशोर पाटील, तेजराव पाटील थोरात, सर्व भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते, सर्व लोकप्रतिनिधी, उपमहापौर, महानगरपालिकेचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, या सर्वांसमवेत मी आज भारतीय जनता पक्षातर्फे माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। गेल्या 3 निवडणुकीत जसं सर्वांनी मला सहकार्य केलं आणि या अकोल्यातील सर्व जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, तशाच प्रकारची निवडणूक यावेळेला होणार आहे। आणि मी माझी स्पर्धा कोणाशीच मानत नाही। आजपर्यंत मला जे मताधिक्य मिळालं त्यापेक्षा जास्त मताधिक्यानं या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आशीर्वादानं मी ह्या आजच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो। आणि अनेक प्रतिष्ठित सुद्धा जे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत ते सुद्धा यात सहभागी झाले, सहभागी झाले, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। आणि सर्व पत्रकार बंधू, मग ते प्रिंट मीडियाचे असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील, त्यांनी सुद्धा मला गेल्या 25-30 वर्षापासून जे सहकार्य केलं त्यांचंही मी आभार व्यक्त करतो। आणि अशाच प्रकारची, कारण की दुसरं एक वैशिष्ट्य आहे अकोल्याचं की आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व शांततेनं सुरळीत पार पडल्या। एक आपल्या संपूर्ण राज्यात आणि देशात एक नावलौकिक आपला आहे। मी माझे इतर जे उमेदवार आहेत त्यांनाही मी विनंती करतो की अशाच प्रकारच्या खेळीमेळीच्या वातावरणात आणि लोकशाहीची परंपरा कायम ठेवत ही निवडणूकसुद्धा पार पडेल। मी आपण सर्वजण सहभागी झाले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो। आणि आपले सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशीर्वाद असंच माझ्यासोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपल्याला नमस्कार करतो, धन्यवाद, नमस्कार। चंद्रपूर से भाजपा सेना रिपाई युति के उम्मीदवार हंसराज अहिर ने नामांकन दर्ज किया। वहीं कांग्रेस से बालू धानोरकर ने भव्य रैली निकालकर अपना नामांकन किया और वंचित बहुजन आघाड़ी से राजेंद्र महाडोले चुनावी मैदान में उतरे हैं। सभा जिंकने का तौबा है। माला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आठवले गट आरपीआयच्या युतीचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी नॉमिनेशन केलेला आहे। मला विश्वास आहे की या जिल्ह्यातील जनतेने मला चारदा आशीर्वाद दिला, माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या विचारावर, माझ्या नेत्यांना विश्वास दाखवला। यावेळेस आम्ही जेव्हा निवडणुकीत जात आहोत तर भक्कम ताकदीशी आम्ही मैदान पोहोचलेलो आहोत। या जिल्ह्यातील आमचे पालकमंत्री, आमचे सर्व आमदार, या जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रापैकी 5 विधानसभेत आमचे भाजपाचे आमदार आहेत। ही आमची ताकद आहे। जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व क्षेत्रामध्ये आमचं प्राबल्य आहे, सत्ता आहे। जनतेने आम्हाला प्रचंड आशीर्वाद या काळात दिलेला आहे। देशात प्रधानमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो सामान्य जनांना न्याय दिला, विकास दिला, शेतकरी, शेतमजुरांपासून तर कामगारांपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये भक्कम काम केलेलं आहे। लाभार्थ्यांची संख्या लाखोमध्ये आहे, डायरेक्ट लाभार्थी या जिल्ह्यामध्ये। अशा स्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत। मला विश्वास आहे जिल्ह्याचा विकासामध्ये, मग चंद्रपूर असो की यवतमाळ असो, दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकास झाला। दोन जिल्ह्यात माझा मतदारसंघ आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरजी असतील,
या विधानसभा क्षेत्रातील अण्णाभाऊ शामपुरेजी असतील किंवा यवतमाळ जिल्ह्यातील आमचे आमदार आहेत तुळसामजी आहेत संजय रेड्डीजी आहेत इथून धोकेसाहेब आहेत ही सगळी मंडळी आम्ही या क्षेत्रामध्ये सत्तेमध्ये आहोत जिंकलेली आहोत म्हणून हा विजय आम्हाला जनतेने पहिली दाखवला लोकसभेनंतरही दाखवलेला आहे आम्ही ही निवडणूक जिंकणार हा निर्धार घेऊन आम्ही समोर चाललो आहोत जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि तो आशीर्वाद याकरता की आम्ही चेहरा पाहून नाही हा आशीर्वाद विकास आणि विचार या दोघांची लढाई असते आम्ही दोन्ही क्षेत्रामध्ये सक्षम आहोत लोकांचा विश्वास आम्हाला प्राप्त आहे पक्षाला प्राप्त आहे जनतेच्या मनामध्ये पुन्हा विचार आहे की फिर से एक बार मोदी सरकार हा जो नारा 48 जागा जिंकण्याचा संकल्प काल कोल्हापूरमध्ये अंबादेवीच्या साक्षीने महायुतीच्या सर्व नेत्यांनी सोडलाय अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन शक्तीदायिनी माता महाकालीचा आशीर्वाद घेत चंद्रपूर यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री हंसराज अहिर यांचं आवेदनपत्र आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलं आहे आमचा विश्वास आहे की या निवडणुकीत आजपर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जनतेला ईश्वराचा अंश समजून विकासाच्या माध्यमातून जी सेवा केली त्या सेवेची पावती ही 11 एप्रिलच्या निवडणुकीत EVM मशीनची बटन दाबून लोक आपला मतरूपी आशीर्वाद देईल माननीय मोदीजींना पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून जे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजींनी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं आहे आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 48 उमेदवार जिंकून येतील आणि हा सामना 48-0 असा महायुती जिंकेल हा आमचा विश्वास आहे वही अमरावती जिला से वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार के तौर पर गुणवंत देवपारे ने अपना नामांकन दर्ज किया है लोकसभा के सीट पे चुनाव में जो खड़े हैं उन उम्मीदवार के साथ में हम बातचीत करेंगे और जानेंगे कि ये जो आज शक्ति प्रदर्शन और आज विजय के जो रथ है आज से शुरुआत हुई है हमारे साथ में गुणवंत जी देवपारे साहब है उनसे जानेंगे कि विजय रथ को किस तरह से देखते हैं आज अमरावती जिले का लोकसभा निर्वाचन क्षेत्र से मैं उम्मीदवारी दाखिल कर रहा हूँ और राष्ट्रसंत गाड़गे महाराज इनका दर्शन लेके अभी हमारा कार्य आगे बढ़ने वाला है और मैं सभी अमरावती जिले की नहीं तो महाराष्ट्र के तमाम जनता को मैं गुजारिश करता हूँ कि वंचित बहुजन आघाड़ी के जहाँ जहाँ हमारे उम्मीदवार हैं वहाँ वहाँ सभी समाज बांधव ने अपना अमूल्य वोट डाल के उन विजयी करना चाहिए और आज अमरावती जिले से मैं जो कैंडिडेट खड़ा हूँ आदरणीय बाला साहब अम्बेडकर जी ने जो जिम्मेदारी मुझे दी मेरे साथ सभी समाज बांधव है सब जो वंचित समूह है जैसा हमारा धनगर समाज हो माड़ी समाज हो कुंडी समाज हो आदिवासी जो है हमारे भाई है मुस्लिम हमारे भाई है सभी लोग हमारे साथ में हैं आने वाली लोकसभा की जो रणनीति है और मैं निश्चित तौर पर आपको बता रहा हूँ कि विजय हमारा है क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी जो है और सभी लोगों ने बैरिस्टर भूपेश सिंह साहब और आदरणीय बाला साहब अम्बेडकर जी इनका नेतृत्व स्वीकारा इसीलिए विजय हमारा ही होगा बराबर बहुजन वंचित आघाड़ी का बाला साहब अम्बेडकर देवपारे साहबांचा विजय आपने देखा कि ये विजय की शुरुआत आज से हुई और सभी लोगों से गुजारिश कर रहे कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी का जो सपना था वो बाड़ा साहब पूरा करने वाले हैं और इसी के साथ में हमारे साथ तो बहुत सारे लोग आज हैं उनसे भी बातचीत करेंगे और जानेंगे कि ये वंचित आघाड़ी का रथ और किस तरह से आगे बढ़ेगा सर आप बताइए ये वंचित आघाड़ी का रथ किस तरह से आगे बढ़ेगा बहुत माली समाज दिल्ली समाज कुली समाज धनगर समाज बंजारी बंजारी लोहार सुनार सुतार इन समाज को आज 170 घरानों ने कोई समाज को ऊपर नहीं लाया मैं माली समाज का BBC भारतीय बहुजन कॉन्फ्रेंस का नेतृत्व करता हूं और सब समाज भारतीय बहुजन महासंघ के साथ और सभी समाज गुणवंत राव जी देवपारे के साथ अमरावती लोकसभा निर्वाचन क्षेत्र से चुनाव लड़ने वाले हमारे जो है वो उम्मीदवार उनके पास कुछ बहुत बड़े कार्य
क्षेत्र में काम करने का बहुत बड़ा काम है और इस काम के लिए वो हमारे लिए सबसे अच्छे उम्मीदवार है। बाला साहब अम्बेडकर जी ने बहुत अच्छे उम्मीदवार अमरावती के लिए दिया है, जो एक उम्मीदवार है जो उम्मीदवार शिवसेना के साथ में है, लेकिन शिवसेना के साथ में शिवसेना यहाँ से आमदार नहीं है कोई शिवसेना का, 10 साल से वो खासदारी है खाली। और दूसरे उम्मीदवार जो है वो उम्मीदवार बीजेपी के नहीं है तो मुख्यमंत्री के है, जो हमारे समाज में आने का सोच रहे हैं, जिनके पास कास्ट सर्टिफिकेट भी सही नहीं है और वो भी आज खड़े रहने का सोच रहे हैं, वो अतिक्रमण कर रहे हैं एससी के ऊपर और अतिक्रमण हमारा एससी समाज नहीं सहेगा, नहीं सहेगा, ऐसी इच्छा व्यक्त करते हूँ। और माली समाज, दलित समाज, कुली समाज, धनगर समाज गुंदनराव जी देवपारी के साथ में आज बड़े दम से काम कर रहा है और चुन के लाएंगा, चुन के लाएंगा। पड़तवाड़ा महासचिव MIM मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बैरिस्टर असदुद्दीन अवीज साहब ने और माननीय बाला साहेब अम्बेडकर साहब ने जो एक मकसद अपनी ज़िंदगी का बनाया है कि जो वंचित लोग थे, वंचित लोगों के साथ अन्याय जो हो रहा था, अभी तक के जो उनको इस्तेमाल किया जा रहा था वोट बैंक के तौर पर, ये माननीय लोगों ने गुणवंत देव पारे साहब को अमरावती से यहाँ लोकसभा का उम्मीदवार बनाया है और सभी समाज के लोग इनके साथ है, क्योंकि माननीय देवपारे साहब ने हमेशा सभी समाज के लोगों को साथ लेकर विकास की ओर बढ़ने का प्रयास किए हैं और सभी समाज के लोग इस विकास के मार्ग को सुकर करने के लिए माननीय देवपारे साहब का साथ देंगे। बैरिस्टर असदुद्दीन अवीज साहब ने मुस्लिम समाज का नेतृत्व करते हुए माननीय देवपारे साहब के साथ है और इसी के साथ मैं सभी समाज के लोगों से ये विनंती करता हूँ कि सभी समाज के लोग जो आज तक विकास से वंचित है वो माननीय देवपारे साहब का साथ दें और अमरावती जिले का जो विकास आज तक के नहीं हुआ है उस विकास के मार्ग को सुकर करे, यही विनती मैं सभी समाज के लोगों से करता हूँ। बसी साहब के जो प्रतिनिधि है, मुस्लिम समाज भी देवपारे साहब के साथ में खड़ा हुआ है और उसके साथ ही धनगर समाज के सभी जाति के लोग हैं। आज हमारे समय धनगर समाज के भी प्रतिनिधि, उनसे जानेंगे क्या कहेंगे आप। मैं इंजीनियर सुभाष गोत्रे, मैं धनगर समाज से हूँ और इस समय जो माननीय गुणवंत देवपारे साहब को वंचित बहुजन आघाड़ी की जो टिकट मिली है, ये टिकट जितने भी समाज है वंचित बहुजन समाज में, टीली माली धनगर वाली बौद्ध मुस्लिम, ये सभी समाज का नेतृत्व करने के लिए ये टिकट गुणवंत देवपारे साहब को दी है और इस वक्त कोई भी हालत में गुणवंत देवपारे साहब पूरा साथ में और मातंग समाज से भी हमारे साथ कुछ लोग जुड़े हैं, उनसे भी जानना चाहेंगे। माधवराव जी खंडारे सर क्या कहेंगे सर? आज वंचित बहुजन आघाड़ी की स्थापना करके श्रद्धेय बाला साहेब अम्बेडकर साहब ने जो वंचित समाज है जिनको भारत को स्वतंत्र मिलने के बाद, सर मातंग समाज की क्या भूमिका रहेगी? मातंग समाज की भूमिका यही है कि आज गुणवंत देवपारे साहब जो आज उनको टिकट मिला है वो यहाँ के स्थानिक रहवासी है और वो स्थानिक रहने से सबको न्याय देंगे और सबको न्याय दे के सबका विकास करेंगे, इसके वास्ते पूरा मातंग समाज उनके साथ रहेगा। परभनी लोकसभा सीट के चुनाव के लिए सोमवार को कुल 10 उम्मीदवारों ने 13 नामांकन पत्र भरा। वंचित बहुजन आघाड़ी के आलमगीर खान ने कुल 4 नामांकन पत्र दाखिल किए। भारी बहुजन महासंघ की ओर से 2 और वंचित बहुजन आघाड़ी की ओर से 2। शिवसेना की ओर से विद्यमान सांसद संजय जाधव ने अपना नामांकन पत्र भरा और राष्ट्रवादी की ओर से राजेश विटेकर, भाकप की ओर से राजन क्षीरसागर ने अपना पत्र भरा। वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार आलमगीर खान ने जोरदार शक्ति प्रदर्शन कर अपना नामांकन पत्र दर्ज किया। बस यही है कि अभी हमको काम अभी से शुरू करना है और परभनी को एक डेवलप्ड और आगे बढ़ाने का हमको सारे कामों को लेकर और सभी समुदायों को लेकर आगे बढ़ना है। सर आपका सीधा मुकाबला किससे? जी किससे मुकाबला आपका? सीधा मुकाबला हम लोग का शिवसेना से ही है। राष्ट्रवादी का आह्वान मानते हैं? राष्ट्रवादी का सेकेंड सिक्का शिवसेना, शिवसेना एक ही कॉइन है, दोनों एक ही है, एक ही सिक्के के दो पहलू हैं। हमारे गरीब भाई जो हमारे लिए इतनी मेहनत करते हैं,
उनको ये हम उनको ये पैगाम देना चाहते हैं कि हम कोई एयर कंडीशन गाड़ियों में बैठकर और सत्ता में आने के बाद आप लोगों को भूलने वाले नहीं है। अभी और हम जमीन पर रहकर अब देहातों में जो चले गए तो क्या आपको क्या लगता है कैसा रिएक्शन था? रिएक्शन बहुत बढ़िया रिएक्शन है, बहुत आशीर्वाद मिल रहा है बड़ों का और सब लोग चाहते हैं कि एक बदलाव आए। बुलढाणा के गांधी भवन परिसर में डॉक्टर राजेंद्र शिंगने ने महाआघाड़ी के उम्मीदवारों के तौर पर नामांकन पत्र भरा। इस दौरान मित्र पक्ष के कई नेताओं की मौजूदगी देखी गई। विधायक राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाल मौजूद थे। करीब 56 पार्टियों का जो महागठबंधन महाराष्ट्र में स्थापित हुआ है, उस गठबंधन का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का उम्मीदवार इस नाते से मैंने आज यहाँ कार्यवाह किया है। आगे चल के ये पार्लियामेंट का इलेक्शन है, बहुत बड़ा चुनाव है और 2019 का यह चुनाव देश के लिए भी एक बहुत बड़ा चुनाव है। मैंने इस बार पिछले 10 साल में जो अभी खासदार प्रतापराव यादव काम कर रहे हैं, उन्होंने 10 साल में इस ज़िले के लिए कुछ भी नहीं किया और जो केंद्र सरकार के माध्यम से या दिल्ली के माध्यम से जो भी योजनाएं बहुत सारे उसमें से है, जो कल परसों से जब ये घोषणा हुई मैंने कुछ लोगों से जो ज़िले में है उनसे कांटेक्ट करने की कोशिश की और आगे चल के सब हमारे साथ में शामिल होने वाले हैं। अरे काय नाही केलं मी त्याच्या विरोधात सिंदखेड राजामध्ये त्यांचा शिवसेनेचा दिग्गज नेता छगन दादा मेत्रे अपक्ष उभा राहणार होता। प्रदीप भाऊ विमानात बसवलं, बाळासाहेबांकडे नेलं आणि माघार खायला लावली। अरे एवढं केल्याच्या नंतर एवढी फसवणूक, आणि मग एवढी फसवणूक जर करत असेल तर मग आम्ही वेडे आहोत का? बाबासाहेबांचं नाव घेणारे आणि निळ्या विचाराचं वादळ या जिल्ह्यामध्ये निर्माण करणारे आमचे सुगदानेजी, आमचे वानखडेजी, प्रदीप भाऊ कुठे? हा प्रदीप भाऊजी एकाकडे एक मंडळी, विजयकांत गवई, विजय गवई। आता मात्र बघा, भाषण तर सर्वे करणार आहे आणि माईकच्या व्यतिरिक्त बेंबीच्या देठापासून पलीकडच्या माणसाला आवाज गेला पाहिजे असा कणखर माझा आवाज आहे मित्रांनो। पण या ठिकाणी मला तुम्हाला एक विनंती करायची, डोळस वा, डोळ्याने बघा। जे विरोधक इथे उपस्थित आहेत मला दिसत आहेत, अनेक जण बसलेत, मोबाईल चालू केलाय आणि रेकॉर्डिंग करतायत, काय चाललंय मंचकावरती? तुकर साहेब जवळचे मित्र माझे, बंधू माझे, राहुल भाऊ माफ करा, सर्वांचं जर नाव घेतलं तर फार प्रॉब्लेम होतो। आणि तुम्ही बघितलं मला धास्ती वाटते, कारण तुमच्याशिवाय पुढचं आमचं काही जमणार नाही। आणि म्हणून हसते काय तुम्ही? खरं आहे ना ते? आणि म्हणून या ठिकाणी मला एकच सांगतं, डोळस म्हणजे मला काय म्हणायचं नेमकं? अरे विरोधकांना तुम्ही या सभेत बसतात ना, ही विजयाची पूर्वतयारीची सभा आहे। ते म्हणतात ना उद्या काहीतरी आपल्याला हस्तगत करायचं, त्याची पूर्वतयारी करायला लागते, तर विजयाची पूर्वसभा आहे, तुम्ही बसतात। अरे डोळ्याने बघा ना। और बारामती से भाजपा के उम्मीदवार कांचन कुल ने नामांकन पत्र भरा। वहीं भाजपा ने अपनी शक्ति का प्रदर्शन करते हुए विजय संकल्प सम्मेलन का आयोजन किया, साथ ही पत्र परिषद आयोजित कर बारामती में रुके कामों को किए जाने का आश्वासन भी दिया। आपको बता दें कि भाजपा की कांचन कुल इस उम्मीदवार की सीधी टक्कर सुप्रिया सुले से है। आज पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मावळची सभा झाली, शिरूरची सभा झाली, पुणे शहरात तर रोज चालू आहेत। बारामतीमध्ये येऊन सभा करायची होती कार्यकर्त्यांची, बाकीच्या तर सभा होणार आहे, माननीय मुख्यमंत्री पण येणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे माननीय पंतप्रधान पण येणार आहे। काही जण मागे पंतप्रधान इकडे आले तेव्हा म्हणले कशाला आले बारामतीत, त्याच्यावर खूप चर्चा झाली, कशाला यांना आपण वाढवतोय, कोणाला वाढवत नाही लक्षात ठेवा, तेव्हा वाढवण्याकरता आले असतील तर आता घालवण्याकरता येणार आहेत। आणि म्हणून खूप सभा होतील, उमेदवार फिरतील, बापूंनी आत्ता सांगितलं तालुक्या तालुक्यामध्ये गावागावात आणि ग्रामपंचायतीत
बाकी त्यांना काय त्यांचा प्रचार त्यांच्या पद्धतीने करू द्या। बापू पैसा खूप आहे, प्रसिद्धी खूप आहे आणि मग सगळंच आहे, पण बाकी त्यांच्याकडे एकाची कमी आहे, म्हणजे आमच्यासारखा कट्टर कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही आला। पुढे मागे हुजरे खूप आहे, मुजरे करणारे खूप आहे, पण काम करणारे कमी आहेत। माझ्याकडे बाकी काही नसलं तरी तमाम जमलेला कार्यकर्ता हा काम करणार आहे, आणि म्हणून कांचनताई घाबरण्याचं कारण नाही। खरं तर पुण्याची लोकसभा मी पण लढवतोय, मला असं वाटलं की आपली लोकसभा म्हणजे आता फार मोठी कुस्ती होणार, पण आता जिल्ह्यातच अशी कुस्ती लागली कांचनताई की तुमच्या कुस्तीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आणि आमची कुस्ती रेवड्याची होणार आहे। विजयी संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे। दादा खरोखरच या ठिकाणी आपण लिहून ठेवायला पाहिजे की कांचनताई कुल ह्या निवडून गेलेले आहे। जर गेल्या वेळेस जर अशाच प्रकारे जर आपल्यासारख्या वरिष्ठांनी जर महादेवरावजी जानकर साहेबांसाठी जर असं प्रयत्न केला असतं तर महादेव जानकर साहेबसुद्धा यावेळेस आपल्याला या ठिकाणी खासदार म्हणून दिसले असते। ठीक आहे, काही चुका आपल्यासारख्याच म्हणजे काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाले असेल, काही कार्यकर्त्यांवर दुर्लक्षसुद्धा झालं असेल, परंतु आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला खडसावून सांगितलं, जरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रिपब्लिकन पक्षाला कोणत्याही प्रकारची जागा दिली नसेल, उमेदवारी दिलेली नसेल, तरीसुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहून आपल्याला या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि पुन्हा एकदा भारत देशाचं प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांना करायचं आहे। या ठिकाणी दादा तुम्हाला आवर्जून सांगतो, रिपब्लिकन पक्षाची ताकद ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात आहे। आदरणीय जानकर साहेबांना जी मताधिक्य झालेलं आहे हे केवळ आणि केवळ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातूनच झालेलं आहे। मला 2019 महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जी संधी निवडणूक लढवण्यासाठी दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानते। आजपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे चित्र बाहेर दिसत आहे, जे कामांचे दाखवले जात आहे, त्याप्रमाणे वस्तुस्थिती नाही। आजही आपल्या मतदारसंघामध्ये जीवनावश्यक गरजांसाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे। काही भागात पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे तर काही भागात रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे। कुलकुटुंबियांचे आजपर्यंत केलेल्या कामाची विशेषता म्हणजे दौंड तालुक्यामध्ये रस्ते, आरोग्य, पाणी, वीज या क्षेत्रातील कामांची गती पाहता पक्षाने जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी दिलेल्या संधीचे मतदारसंघात कामांच्या रूपाने सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्र से भाजपा के सुनील मेंडे तथा नाना भाऊ पंज बुद्धे ने अपना नामांकन दर्ज किया। इस अवसर पर कार्यकर्ता मौजूद थे। पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल के मौजूदगी में भव्य रैली निकाली गई। उसी तरह बीएसपी की विजय नांदुरकर, भाजपा के पूर्व सांसद खुशाल बोपचे ने भी अपना नामांकन दर्ज किया और बहुत सारी आज सर्व शिक्षा अभियान, नेशनल रूरल हेल्थ मिशन और अनेक इवन आवास योजना, ये सब में पैसे की कटौती हुई है। घोषणा बहुत हो रही है वहाँ दिल्ली में, ऐसा लगता है कि पूरे देश में ये सब योजनाएं बहुत जोर से चल रही है, लेकिन वास्तव में यहाँ पर कोई भी प्रकार की योजना लागू नहीं हो रही है। इसलिए लोगों ने मन बना लिया है इस बार परिवर्तन का देश में, और उसका फायदा हमारे उम्मीदवार नाना पंचबुद्धे को मिलेगा। हम अवश्य जीतेंगे और लोगों को जो आज यहाँ पर खास करके दोनों जिले में जो प्रफुल्ल पटेल के ऊपर विश्वास है कि मैं यहाँ के विकास के लिए कार्यरत रहूं, तो निश्चित नाना पंचबुद्धे के माध्यम से हम विकास करेंगे और हमारे दोनों जिले में जो प्रश्न है इसको हम सॉल्व करेंगे। भारतीय जनता पार्टी को समझ में आ गया है कि अब हार उनके दरवाजे पर। पक्षाचा फॉर्म ही भरलेला आहे पण मला आतापर्यंत ए बी फॉर्म काही मिळालेला नाही, आणि तयारी ही बऱ्याच दिवसापासून होती आपली, पक्षाकडे आपण मागणी केलेली होती आणि मी मागणी करण्यापेक्षा मला
पक्षाकडूनच सांगितलं आलेलं होतं आधी किंवा निवडणूक लढायची आहे, पण शेवटल्या दिवसापर्यंत काही तसा निरोप कन्फर्मेशनचा नाही मिळाला, तर माझ्या डोक्यात विषय असा आला की बा आपण या मतदारसंघाचं नेतृत्व आधी केलेलं आहे, ती कालावधी अल्प होती. व्ही पी सिंग आणि चंद्रशेखरचं जे सरकार आहे ते त्यावेळेस लवकर डिझॉल्व झालेलं होतं आणि त्याच्यामुळे या लोकसभा क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला ज्या दिशेनं काम करायचं मनात मनशा होती तर ती अपूर्ण राहिलेली होती. आणि आता त्यामुळे आता मी विधानसभेमध्ये नाही आहे, यामधल्या 10 वर्षात आपण कुठली निवडणूक लढवली नाही, तर मला असं वाटतं की बा या क्षेत्राचं नेतृत्व आणि साधारणतः OBC हा विषय घेऊन मी साधारण पूर्ण देशात फिरतो आहे, कारण की आता सध्या राष्ट्रीय OBC महासंघाचा कार्याध्यक्ष आणि पॉलिटिकल कोऑर्डिनेटर समन्वयक म्हणून काम करतो आहे. तर हे जे आमचे OBCचे प्रश्न आहेत ते देशाच्या पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये मांडता आले पाहिजे हा मूळ मुद्दा माझा आहे. आणि त्याचबरोबर एक विकासाचा जो मुद्दा आहे तर तो एक अहम मुद्दा आहे आणि या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. मंगलोरपीर के ZP हाईस्कूल के मैदान में अंकुर साहित्य संघ की ओर से हास्य कार्यक्रम यून बसा पोटभर हंसा का आयोजन किया गया. पिछले 7 सालों से कार्यक्रम का सफलतापूर्वक आयोजन किया जा रहा है जहां भारी संख्या में जनता मौजूद थी. अरे खरे येणे तर ते लोक आहे ज्याच्या घरी संडास नाही, माया घरी तर संडास आहे, माया नवऱ्याला माझ्यासाठी संडास बांधलाय आणि मी त्या संडासात मी हाकतो. पण मले माहित ना तुमच्या तिकडे गेलो आम्ही गावागावात हिंडतो तर पाय तो पाया रस्त्यावरच बसेल. ट्रिंग ट्रिंग शिट्टी वाजली गाडीची घंटी सायकलची की लगेच बाई उभी सलामी द्यायला. अरे 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 आ तिकडून गाडीचा लाईट वाजला हॉर्न पॉ पॉ वाजला की राहिली तुमची बाई सलामी द्यायला. अरे काय कामाच्या रे तुमच्या माड्या काय तुमच्या गाड्या रे आ हे तुमच्या मिशा त्याच्यावर ता तुमच्या मिशा दाबता आणि बाय कोण बसा गाडत रे तुमची त्या गोदरीतनी. एक मंत्री आलते आमच्या गावातनी, मंत्री आले आपल्या एकदम त्याला वाटलं स्वागताला 4-5 बाया झाल्या का बाबा. संडास बांधना धनी आपल्या घरी, संडास बांधना धनी आपल्या घरी, मोठ्या झाले ना आता आपल्या पुरी, मोठ्या झाले ना आता आपल्या पुरी. संडास बांधना धनी आपल्या घरी, संडास बांधना धनी आपल्या घरी. याड लागलं मला याड लागलं, स्वच्छतेच मला याड लागलं. संडास बन 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 बन, संडास बन 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 बन, संडास बन 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 बन. समजा गावाला झाली या बन 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 बन